नमस्कार मी कल्पना नवघिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फुलोरा आणि फुलोरा म्हणजेच कडकणी तर कडकणी कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर छान असे कडकणे आपल्याला कसे बनवता येतील खुसखुशीत कमी तेलकट आणि बिलकुल सपाट अशी कडकणी कशी बनवायची हे सर्व उपयुक्त माहिती काही टिप्सह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपले सुंदर असे कडकणे बनवून तयार झालेले आहे कलरसुद्धा त्याचा अप्रतिम आले हो, असा आलेला आहे तर ही कडकणी कशी बनवायची हे आपण बघूया इथे आपण घेतलेलं आहे सव्वा दोन वाट्या इतका मैदा कारण आपण फुलोरा बनवत आहोत आणि फुलोऱ्याचं प्रमाण सव्वा दोन सव्वा सव्वा पावशर सव्वा किलो असं सव्वाच्या पटीत घेतलं जातं म्हणून आपण इथे सव्वा दोन वाट्या इतकं प्रमाण घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण आहे सव्वा पाचशे ग्रॅम इतकं ह्या मैद्याचं वजन आहे आता चवीपुरतं मीठ आणि टीप क्रमांक एक आपण यामध्ये थोडीशीच हळद टाकायची आहे थोडी हळद कमी वापरली तर कलर त्याचा छान येतो आणि कडकनेची चव उग्र किंवा कडवट अशी लागत नाही म्हणून आपण थोडीशीच हळद पावद पावडर वापरावी त्याचप्रमाणे एक छोटी वाटी भरून साखर आणि टीप क्रमांक दोन आपण यामध्ये बारीक रवा छोटी वाटी भरून वापरलेला आहे त्यामुळे कडकने खुसखुशीत होतील आता इथे आपण अर्धी वाटी इतकं साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याचा उपयोग आपण मोहन म्हणून केलेला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टीप क्रमांक तीन आपण हे पीठ आपल्याला दुधामध्ये भिजवायचं आहे पाण्यामध्ये न भिजवता आपण दुधामध्ये हे पीठ भिजवून घ्यावं म्हणजे कडकणे आपले छान येतात आता हे पीठ आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे फार घट्ट नाही भिजवायचं अगदी आपण पोळ्यांची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवावं म्हणजे पीठ कुटण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही ही होती टीप क्रमांक चार पीठ जर आपण लूज भिजवलं तर आपल्याला पीठ कुटायची गरज नाही दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवूया त्यामध्ये रवा आहे तो रवा दहा मिनिटात भिजला जाईल आणि लगेचच आपल्याला कडकणी लाटायची आहे पीठ आपलं भिजलेलं आहे दहा मिनिटानंतर पोळपाटाला थोडंसं तूप लावून आपण पीठ सारखं करून घेऊया पीठ आपल्याला जास्त मळण्याची अजिबात गरज नाही छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला कडकने लाटायचे आहे छोटा गोळा घ्यायचा त्याला सुका मैदा लावायचा आणि नंतर कडकने लाटायला घ्यायचे पीठ जर छान झालं ना तर कडकणे लाटणं ला अगदी सोपं जातं आणि ही रेसिपी झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे अगदी जास्तीचा वेळही जात नाही पसाराही होत नाही आणि कमी साहित्यात छान असे कडकणे तयार होतात तर आपलं पहिलं कडकणं छान असं लाटून झालेलं आहे अजिबात पोळपटाला आणि लाटण्याला हे पीठ चिकटत नाही जर पीठ आपलं व्यवस्थित झालं तर कडकने छान लाटता येतात अगदी पेपरसारखं पातळ आपण कडकनं लाटलेलं ला आहे टीप क्रमांक पाच कडकने आपल्याला बिलकुल पातळ लाटून घ्यायचे आहेत म्हणजे ते नरम पडणार नाहीत आता टीप क्रमांक सहा आपण इथे एक पेणाचं टोपण घेऊन ह्या कडकण्याला होल करून घ्यायचं आहे म्हणजे तोरणं ववणं सोपं जातं जर आपण सुईमध्ये दोरा होऊन तळल्यानंतर तोरणां तोरणं व्हायला घेतली तर, तर बरेच कडकणे तुटतात आणि त्या कडकण्यांचा आपल्याला वापर करता येत नाही ते वापरता येत नाही म्हणून आपण अगोदर जर होल करून घेतले तर कडकणेची तोरणं बनवणं अगदी सोपं जातं आता पुन्हा आपण दुसरंही कडकणं अशाचप्रमाणे लाटून घेणार आहोत आणि होल आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आत करायचं आहे ज्यावेळेस आपण तोरणं बघतो आणि वरती तोरणं बांधतो त्यावेळेस ओझं होतं आणि दोऱ्यातून हळूच कडकने खाली निघून येतात यासाठी होल थोडंसं आत करायचं आहे तेल आपलं ताटलेलं आहे कडकने आपले, आपले सर्व लाटून झालेले आहेत आता आपण कडकने तळून घेणार आहोत मी थोडे मोठ्या आकाराचे कडकणे लाटलेले आहेत ला ते साठ बासष्ट कडकणे आपले झालेले आहेत जर छोट्या आकाराचे केले तर आणखी जास्तीचे कडकणे हे होतील आता छान असं कडकणं गोल्डन कलरवर आपण तळून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी लो करायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या साह्याने वरतून प्रेस करून आपल्याला हे कडकणे तळायचे आहे कारण हे कडकणे जर पुरीसारखे फुलले तर आतमध्ये तेल जाऊन बसतं म्हणजे कडकणे जास्त तेल पितात आणि परिणामी कडकणी तेलकट होतात यासाठी साठीच्या साह्याने प्रेस करून कडकणे लाटायचे तळायचे आहेत बिलकुल सपाट आणि छान असे गोल्डन कलरवर आपले हे कडकणे तळून झालेले आहेत कडकने आपण शांततेत तळायचे आहेत तेल जर जास्त तापलेलं असेल तर कडकणे लाल होतात आणि त्याची चव कडवडशी येते आणि शिवाय दिसायला सुद्धा ते चांगले दिसत नाही म्हणून आपण निचिंतेने आणि छान असे हे कडकणे तळून घ्यावेत अशा प्रकारे आपण सर्व कडकणे तळून घेणार आहोत जरी इथे मी जास्त तेल घेतलेलं तर आहे तरी इतकं हे तेल वापरलं जाणार नाही सर्व कडकणे आपले तळून झालेले आहेत आणि छान असा कलर कडकण्यांना आलेला आहे आणि याचं टेक्स्चर आपण बघू शकता कुठेही तडक कडकणे फाटलेले किंवा तडकलेले नाहीत आणि तेलकट तर अजिबातच झालेले नाही हाताला थोडंसुद्धा तेल चिकटलेलं नाही अशी सपाट जर कडकणी झाली ना तर तोरणं होऊनं अगदी सोपं जातं आणि दिसायलासुद्धा ते सुंदर असे कडकणे दिसतात आता भातावरून शीताची परीक्षा होती असं म्हणतात तर तुम्हाला हे कडकणे दिसतानाच छान असे वाटतात आणि ते चवीला सुद्धा छान असे खुसखुशीत झालेले आहे तुम्हीसुद्धा हे प्रमाण घेऊन कडकणे सुंदर असे कडकणे तयार करू शकता अशा प्रकारे आपले सर्व कडकणे तळून झाले आता आपण तोरणं ववून घेणार आहोत आपण ऑलरेडी कडकण्यांना होल करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला सुईची गरज नाही आपण तशाच दोरा होऊन कडकणेची तोरणं करू शकतो परंतु मी इथे दोरा ववलेला आहे आणि सर्व कडकण्यांची तोरणं आपली बनवून तयार झालेली आहे हा फुलोरा आई साहेबांना अर्पण करून आपल्याला हा फुलोरा गटाच्या वरती बांधायचा आहे अशा प्रकारे आपलं छान असे कडकणे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शर्वरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा